आपली पत्नी ममता आणि मुलगी राणी सोबत एका छोट्याशा घरामध्ये राहत होता। सोनू कपड्याच्या दुकानावर काम करत असायचा। खूप मोठ्या मेहनतीने त्याचे दिवस कापले जायचे। अहो ऐकताय का, खराटे काय मारताय? तरुण मुलगी घरात आहे आणि आरामात झोपलेत। काय झालं, सकाळी सकाळी काय बडबडतेस तू? बडबड नाही करू तर काय करू? तुम्हाला तर मुलीच्या लग्नाची काही चिंताच नाहीये। मुलगी द्वयात आलीये, जरा तरी चिंता करत जा। चिंता तर लय, पण चांगलं स्थळ यायला नको का? शेजारची जी सुनीता आहे ना, तिने सांगितलं एक स्थळ आहे। म्हणत होती की मुलगा खूप सुंदर आहे आणि उद्या तो आपल्या मुलीला बघायला येणार आहे। हे समज ठीक आहे, पण मुलीचं लग्न करायचं म्हणजे पैसा नको का जवळ? आता कसं तरी आपलं निपतंय आणि त्याच्यात आपण आपल्या पोरीचं लगीन कसं करायचं? दुसऱ्या दिवशी राणीला बघायला मुलगा येतो। हे पहा, आम्हाला तुमची मुलगी पसंद आहे, थोडं कामाचं बोलूयात का? आमचा पोरगा इंजिनियर आहे आणि हुंड्याच्या तर तो विरोधातच आहे। पण तुम्ही गिफ्ट समजून 20 तोळे सोनं, 5 लाख रुपये नगद आणि एक गाडी दिली तर आम्ही घेऊ बरे का? मुलाकडच्यांच्या हुंड्याची मागणी ऐकून दोघेही सन्न होतात। मुलगा चांगला आहे, शिकलेला आहे आणि कमवतो पण। वय ते समज ठीक आहे, पण मुलीच्या लग्नासाठी हुंडा कुठून आणायचा? अहो हुंड्या बगर आपल्या पोरीचं लग्न कुठल्या बी पोराशी व्हायचं नाही, तर हुंडा तर द्यावाच लागल ना। मी काय म्हणते, जर का हे नातं नाही जुळलं तर चांगलं स्थळ मिळणं खूप कठीण होऊन जाईल हो। तर आपल्याला कसं बी करून हुंडा हा जमा करायलाच लागल। शेठला मागितले असते, पण शेठला एवढा पैसा मागितलं तर ते देणार नाही ना। सोनू आपल्या शेठ जवळ हुंड्यांच्या पैशासाठी मागणी करतो, पण तो पण उधार देण्यास मना करतो। सोनू जेव्हा घरी येतो तेव्हा ममता त्याला खूप ताणे मारते। हे सगळं ऐकून तो खूप दुखी होतो आणि जंगलाकडे निघतो। चालता चालता तो आपला रस्ता भटकून जातो आणि एका नदी किनारी जाऊन बसतो। अरे हे मी कुठे आलो? राणीच्या लग्नाची चिंता अशी डोक्यात बसली की कुठे आलो मलाच कळेनासं झालंय। इतना माझ्या घरी कसं जायचं मला कळतच नाहीये। संध्याकाळ व्हायला आलीये पण तरी रस्ता दिसत नाहीये, आता कसं घरी जाऊ मी? चला बरं झालं, समोर नदी आहे, आता याच्यात थोडं पाणी पिऊन घेतो। पाणी पिण्यासाठी सोनू जसं त्या नदीमध्ये हात टाकतो तेव्हा त्यातून एक राक्षस बाहेर येतो। त्याला पाहून सोनू खूप घाबरतो। माणसा, तू या नदीचं पाणी पिऊ शकत नाही, या नदीवर माझा ताबा आहे, माझ्या परवानगी शिवाय इथे कोणीच पाणी नाही पिऊ शकत। आओ पण मला लय ताण लागली आहे, थोडस पाणी पिऊ दे ना मला। पाणी पिऊन तू काय करशील, तुला तर मीच खाऊन टाकेन, कारण मी खूप दिवसापासून उपाशी आहे। मी तुमचे हात जोडतो, मला सोडून द्या। इतक्या दिवसानंतर एक माणूस भेटला मला, त्याला मी असंच सोडून देऊ? नाही नाही, आज तर मी तुला खाऊनच टाकणार आणि माझी भूक भागवणार। राक्षसाचं बोलणं ऐकून सोनू रडायला लागतो आणि त्याला रडताना पाहून राक्षस त्याला विचारतो, असं म्हणतात की मरणाऱ्याची शेवटची इच्छा विचारली पाहिजे, सांग तुझी शेवटची इच्छा काय? सांग। माझी जी शेवटची इच्छा आहे ती तुम्ही पूर्ण नाही करू शकत महाराज। मी तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करेन, सांग तुझी काय इच्छा आहे? मी एक गरीब माणूस आहे, माझी एक मुलगी आहे, मला तिचं लग्न करायचं आहे। तिचं लग्न होऊ शकतं, पण मुलाच्या घरच्यांनी खूप बक्कळ हुंडा मागितला आहे मला, आणि जर हुंडा नाही दिला तर लग्न नाही ठरणार ना तिचं। माझ्याकडे तिच्या लग्नासाठी पैसे नाही आहे महाराज। मग तुझं काय म्हणणं आहे? मला तिचं लग्न करायचं आहे, काय तुम्ही मला हुंड्यासाठी पैसे देऊ शकता काय? मी तुम्हाला शब्द देतो, लग्न झाल्यावर दुसऱ्या दिवशी मी तुमच्या जवळ येईन, मग तुम्ही मला खा। सोनूचं बोलणं ऐकून राक्षसाचं मन वितळायला लागतं। ठीक आहे, हे घे पैसे आणि जा, तुझ्या पोरीचं लग्न धूम धडाक्यात कर, पण लक्षात ठेव, लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी माझं जेवण होण्यासाठी तू इथे आठवणीने ये, नाहीतर मी तुझ्या घरी येईल आणि तुझ्या पूर्ण खानदानाला खाऊन टाकेन। मी तुम्हाला आता शब्द दिला ना की माझ्या मुलीचं लग्न झाल्या त्याच्या दुसऱ्या दिवशी मी तुमच्या जवळ येईल। ठीक आहे। राक्षसाने दिलेल्या पैशांनी सोनू आपल्या मुलीचं लग्न करून तिला विदा करतो। मग दुसऱ्या दिवशी आपलं वचन पाळण्यासाठी सोनू नदीकडे जाण्यास निघतो।
अरे कालच तर आपल्या मुलीचं लग्न झालंय आणि आता कुठं चाललात तुम्ही? तू स्वतःची काळजी घेशील ममता, माझी जाण्याची वेळ आली आहे. असं कुठं चालला तुम्ही आणि माझी काळजी घ्यायला सांगतायचा? हे मी तुला सांगू नाही शकत. तसं बी तुम्ही सगळं कुठं सांगून जाता आणि नाही सांगितलं तर काय फरक पडतोय? थांबा जरा, चपात्या बांधून देते, दुपारी खाऊन घ्या. ठीक आहे. ममता सोनूला थोड्या चपात्या बांधून देते. सोनू त्या चपात्या घेऊन त्या जंगलात तिकडेच पोहोचतो. पण मरण्यापूर्वी एक चपाती खाण्याचं त्याचं जराही मन होत नाही, म्हणून जंगलात तो एका झाडाच्या खाली बसून जातो. आता मला कसली बी चिंता नाहीये, मुलीचं लग्न झालंय, ती तिच्या घरी आनंदी राहील आणि ममता सुखासमाधानानं पूर्ण आयुष्य काढेल. आता राक्षसानी मला खाल्लं तरी काही हरकत नाही. तेव्हा त्याची नजर एका खारुताईवर पडते, जी खूपच भुकेलेली होती. तिच्या भुकेला जाणून सोनू त्या खारुताईला काही चपात्या खायला देतो. चपात्या खाऊन खारुताई तिथून निघून जाते. तिला संतुष्ट बघून सोनूला खूप आनंद होतो. मला लय आनंद झाला, मरायच्या आधी मी कुठलं चांगलं काम तरी केलं. ज्याला भुकेची गरज होती त्याला अन्न दिलं, जायला पाहिजे. आता राक्षस माझी वाट बघत असेल तिकडे, नाहीतर ममताला पण तो राक्षस सोडणार नाही, खाऊन टाकेल तिला पण. सोनू राक्षसाला भेटायला त्या नदीकडे निघतो आणि तिकडे जाऊन राक्षसाला मोठ्याने आवाज देतो. राक्षस महाराज, ओ राक्षस महाराज, तुम्ही कुठे आहात? तर तू आला माणसा? होय मी आलो. आता मला तुम्ही खाऊन तुमची भूक शमवू शकता. तुला इथे येण्यामध्ये भीती नाही वाटली? मी तुम्हाला शब्द दिला होता महाराज, बोरीचं लग्न झालं की दुसऱ्या दिवशी तुम्हाला येईल भेटायला म्हणून. सोनू, तू जर ठरवलं असतं तर मला मारण्याचा उपाय देखील शोधू शकला असता, पण तू तसं नाही केलं. तू तुझ्या मृत्यूला भेटायला पुन्हा माझ्याकडे वापस चालत आला. माझ्या पोरीचं लग्न करायचं होतं म्हणून मी काही क्षण आणि पैसे तुमच्याकडनं घेतले होते ना महाराज, आणि मी तुम्हाला शब्द पण दिला होता मी परत येईन म्हणून, तो मी माझा शब्द पाळला. तू तर खूप प्रामाणिक निघालास. चल माझ्या एका कोड्याचं उत्तर दे. मरायच्या वेळी पण तुम्ही माझी परीक्षा घेताय का महाराज? हा ठीक आहे, बोला. ती कोणती गोष्ट आहे जिथे सर्व लिहिलेलं असतं पण त्याला कोणीही वाचू शकत नाही? थोडा विचार करून सोनू उत्तर देतो. याचं उत्तर आहे नशीब. नशिबात सगळं लिहिलेलं असतं पण ते नशीब कोणी वाचू नाही शकत. वा खूपच छान उत्तर दिलंस तू. तू प्रामाणिक बरोबर बुद्धिमान सुद्धा आहेस. हे सगळं ठीक आहे, पण आता थोड्या वेळानंतर माझं ज्ञान आणि माझी इमानदारी तुमचा घास बनणार आहे. तुला वाटत असेल तर तू तुझा जीव वाचवू शकतोस. ठीकच काय? तुझा जीव वाचवण्यासाठी तुला माझा जय जयकार म्हणावा लागेल. म्हण शैतान जिंदाबाद. हे नाही होऊ शकत. ज्या इमानदारीने मी तुमच्या पाशी मरण्यासाठी आलो त्याच इमानदारने मी माझ्या देवाची पूजा करतो बरं का महाराज? सोनूचं उत्तर ऐकून राक्षसाचं देवामध्ये परिवर्तन होत. देवा तुम्ही कोण आहे? मी या जंगलाचा देवता आहे आणि मी तुझी परीक्षा घेत होतो. तू प्रामाणिक असल्याबरोबर एक खरा भक्त आणि परोपकारी सुद्धा आहे. तू माझ्या कोड्याचं उत्तर पण दिलं आणि एका उपाशी खारुताईला खाऊ देखील घातलं. तू खरंच एक चांगल्या मनाचा माणूस आहेस. जा, मी तुला जीवनदान देतो आणि तुला आशीर्वाद देतो की तू नेहमी धनधान्य पूर्ण राहशील आणि परोपकार करून आपलं पूर्ण आयुष्य घालवशील. तुला सर्व लोक एक चांगला माणूस म्हणून ओळखतील. तथा असतो. मग सोनू आपल्या घराकडे जायला निघतो. जसा तो घराकडे पोहोचतो तेव्हा त्याला एक आलिशान बंगला दिसतो. तो बंगला पाहून खुश होतो. सोनूला पाहताच ममता त्याच्याकडे येऊन आनंदाने बोलते. तुम्ही कुठे गेला होता हो? इथं तर सगळंच बदलून गेले. हा बघा आपला बंगला. हे सगळं कुठून आलं तुला माहितीये का? नाही वो, 2 मिनिटासाठी माझा डोळा काय लागला? इथं तर सगळंच बदलून गेलो. हे सगळे वन देवताची कृपा आहे बरं का? वन देवता? हो. सोनू ममताला सर्व काही सांगतो, ज्याला ऐकून ममता पण खूप आनंदी होते. मग सोनू आणि ममता हसत खेळत इमानदाराने आणि परोपकारी भावनेने आपलं जीवन व्यतीत करतात. तुम्हाला जर आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. धन्यवाद.